बातमी आहे गोंदियामधून। गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळते। या ढगाळ वातावरणामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे। गोंदियामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळते। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका हा बसू शकतो। अवकाळी पावसाच्या सरी आता गोंदियामध्ये बरसताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे आता धान पिकाला या अवकाळीचा फटका बसू शकतो। शेतकरी मात्र हतबल झालाय। या संदर्भात अधिक माहिती पाहूयात। गोंदिया जिल्हा आणि अवकाळी पाऊस हे जणू आता समीकरण जुळले आहे की काय, अशी परिस्थिती गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे। आपण पाहू शकता की गोंदिया जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे आणि जोरदार पावसाची शक्यता गोंदिया जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात येत आहे। आणि गोंदिया जिल्ह्यात जर या अवकाळी पावसाने हजेरी लावली तर सगळ्यात जास्त फटका हा गोंदिया जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या धान पिकाला बसणार आहे। कारण गोंदिया जिल्ह्यातील धान पीक हा कापणीला आला असून शेतकऱ्यांनी हा कापणीसाठी आपल्या शेतामध्ये कापून ठेवलेला आहे, तर अनेक ठिकाणी धान पीक हा उभ्या परिस्थितीमध्ये आहे। आणि अवकाळी पावसाने जर जिल्ह्यात हजेरी लावली तर याचा सर्वाधिक फटका हा धान पिकाला बसणार आहे। एका बाजूला शेतकरी हवाल दिला असताना पुन्हा या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे आणि शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार आहे। राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया।